प्राउडेड लिमिटचे एक मोठे उद्योजक उद्योगपती अर्थात ज्याच्या नावाने ठाणा असो मग ते भिवंडी असो रायगड असो त्याच्या नावाचा आवाज तो डंका अर्थात जसे त्यांचे संगीत सॉन्ग आपण खूप काही पाहिले ते सतीशदादा म्हात्रे यांच्या नावाने ही केलेली ही स्पर्धा आज आपण एन्जॉय करतो आहे. षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज पिटू मोद्या सुमित भोईर येणाऱ्या दोन वर्षाचा कालखंड पहिला या अनकमिंग स्टारनं दैसरचा कुठेतरी नाव रोशन केलं ज्युनियर प्रीमियर लीग सुद्धा खेळणारा आता खेळतो आपल्या गावासाठी इथे फटका इथे सजवला इनफील्डच्या वरनं दिलशानची आठवण करून देणारा फटका अंगद पाडीलच्या बॅटमॅननं लो पुल टॉस बॉलला पाठवला जात आहे लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर चौकार चार. दिशा दिली चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती चार पुन्हा एकदा सज्ज होईल इथे रिवर्स सहस्र बाहेर काढलं चेंडू सरळ चालला आता डीप एक्स्ट्रा कव्हरला महेंद्र जाणार तिथून त्यापर्यंत एकच धाव इनामपुरीसाठी केपीसी इनामपुरीसाठी लागोपाठचे तीन बॉल तीन षटकार त्यांचे मी म्हणेन संजयदादा म्हात्रे त्यांच्याकडनं 3000 रुपये तीन चेंडू तीन षटकार 3000 रुपये संजयदादा म्हात्रे यांच्याकडनं सतीशदादा यांचे बंधू त्यांच्याकडनं पारितोषिक आपल्या टीमला एन्जॉय करता आपण दादा आणि सकाळपासून ते इथे उपस्थित आहेत उद्घाटन झालं तोपासून सतीशदादा म्हात्रे यांचे छोटे बंधू अर्थातच संजयदादा म्हात्रे आपलं सुद्धा आपण करतोय हार्दिक स्वागत जाऊया मॅचकडे. फटका चांगला मिस्टामिंग आहे आकाश पाटील इथे झेल झालाय ड्रॉप झेल आकाश पाटील कडनं सुटणं हे अशक्य आहे का या मॅचमध्ये किती मॅचचा टर्निंग पॉईंट असू शकेल आदर्शला दिलेला जीवनदान या दुसरा जीवनदान दोन कॅचेस इथे सोडल्या आदर्शला मागच्या मॅचचा जर विचार केला गुलशन पाटील तर प्रशांतला दिलेलं जीवनदान मॅचचा टर्निंग पॉईंटरला दातिवली संघाला बाहेर फेकलं गेलं त्यानं केलेली कमाल त्यानं केलेली बॅटिंग ती कुठेतरी मी म्हणेन ना दातिवलीला प्रश्न पडू शकेल कॅच सोडली त्यानंतर मॅच जिंकली इथे विकेट कीपर करणं झाली आहे चुकी चेंडू वेगानं ट्रॅव्हल होईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला वाईच्या स्वरूपात हा चौका नष्ट संगीत डीजे सागरच्या माध्यमातून दुपारच्या 17 मध्ये आई कारल्याची आई एकविरा नवसाला पावणारी हकेला धावणारी डीजेच्या माध्यमातून ही धृन ऐकली डीजे मास्टर चांगले संगीत आपण वाजवतायत आपलं सुद्धा हार्दिक स्वागत जी टी सीच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. षटकातील पुढचा बॉल फट चेंडू इथे चांगला होता अफील जोरदार होती विकेट कीपर त्यानंतर गोलंदाजाची 55 अफील हटाली लेग वाईडच्या स्वरूपात ई एक धाव फलंदाज तेवढा मोठा होता अफील स्ट्रॉंग केली होती आणि या बॉलवरती एक धाव आली एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती 20 धावा घर बसल्या ही स्पर्धा जी टी सीच्या माध्यमातून आमचे पी सी कॅम्प्युटर मॉन पाहू शकाल सँडीला त्यानंतर पाहू शकाल आपण सूरजला आणि त्यानंतर विकासला पाहू शकाल आमचे दोन कॅमेरामॅन हे दृश्य आपण टिपतायत क्षणचित्र ते युट्यूबच्या माध्यमातून आपण नक्कीच घर बसल्या पाहू शकाल. हा फटका चांगला सजवला एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला चेंडू सरळ चाललाय बॉर्डरी लाईनच्या बाहेर आदर्श घरातला दिलेला जीवनदान किती दैसर टीमला मागत पडेल आणि पंचांचा अजून डिसिजन येणं अजूनही बाकी आहे चेंडू इथे मागे घेतलाय चौकार 4 धावा.
फलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. गोलंदाज मॅच झाली. आता पुन्हा एकदा तिसऱ्या षटक मध्ये गोलंदाज आदित्य पाटील षटकातील पहिलाच बॉल. पहिलाच बॉल इथे खूप वेगानं फेकला होता. खूप वेगाचा रफ्तारचा राजा सौदागर झालाय सज्ज आदित्य पाटील गोलंदाजी मार्फत. पहिलाच बॉल खूप चांगला येणाऱ्या ह्याने याचा जर विचार केला ना तर 2020-2021 कालखंड पाहिला आदित्य पाटीलसाठी खूप काही सांगून गेल्या दैसर टीमसाठी. खूप काही चांगली गोलंदाजी केली आदित्य पाटीलनं त्यानंतर त्यानं केलेली आपल्या दैसर टीममध्ये. हा फटका खूप आगळा वेगळा खेळला. पहिले पाहिलं इथे मात्र शफल होऊन चेंडू इथे क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि शेवटच्या मुवमेंटला चेंडूनं बाजी घेतली. चेंडू सी मारे का फरार चौकार चार. इथे रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील जोरदार आहे. इथे रन आउटची संधी देखील दाखल झाली असती. अपील जोरदार. हा चेंडू आलाय निर्धाव चौकारानंतर शांत. त्या समोरच्या बाजूनं जी रिक्षा लागली आहे ना त्याच्या समोर जी कार आहे ती कारची ग्लास आहे ना ती आमच्या समोर येते. कृपया ती रिक्षा चालकानं ती रिक्षा पुढे घ्यावी. ज्या समोरच्या बाजूनं मर्सिडीज गाडी आहे तिची ग्लास आमच्या समोर येते. समालोचक कक्षामध्ये ती रिक्षा कृपया पुढे घ्या. आपण विकेट किपरच्या मागे पाहू शकाल. आपण ते षटकातील पुढचा बॉल अंगद साठी. आता इथे रिवर्स असरा बॉल काय फेकला होता. चांगला चेंडू आदित्य पाटीलचा नक्कीच उल्लेख केला. येणाऱ्या 2 वर्षामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळतोय. खूप चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन आदित्यनं. आणि हा चेंडू या बॉलवरती एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना आता मैदानामध्ये पाहू शकाल 29 धावा. षटकातील पुढचा बॉल आदर्शसाठी. हा चेंडू सुरेख होता. बॅटची लागली इनसाइड एज. विकेट किपर राहुल पाटीलनं केला जज. पहिलं यश प्राप्त झालं आदित्य पाटीलला. पहिला धक्का के पी सी इनामपुरीला. आदर्श करत बॅक टू द गाउट. 5 8 चेंडू 12 धावेची खेळी केली. त्याला परतीचा इशारा दिला आदित्य पाटीलनं. लागणारा पहिला धक्का इनामपुरी टीमला. याच्या पुढची लढत पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहू शकाल. नावाली आणि घेसर या दोन संघांमध्ये. हा चेंडू सुरेख होता. सुरेख इथे मात्र खूप चांगला चेंडू फेकला होता. इथे षटक क्रमांक झालं संपलं 3 आदित्य पाटीलनं धावा खर्च केल्या फक्त 5 विकेट मिळवला 1. कुठेतरी मी म्हणेन खूप चांगली गोलंदाजी आदित्य पाटीलच्या माध्यमातून पाहायला भेटली या षटकामध्ये. डीजे
हे तो कल आहे. खऱ्या अर्थानं कैलास दादा बोरजी याचे सुपुत्र आपण पाहिलं. पारसची कारकिर्दी खूप चांगली आहे. ज्या पद्धतीनं वडिलांची कारकिर्दी आहे त्याच पद्धतीने त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचं कार्य, खऱ्या अर्थानं त्याच्या खांद्यावरती असणारी जिम्मेदारी कशी असते याचं जिवंत उदाहरण पारस बोरजीनं देखील दाखवलं. त्यानंतर साहिल असतील आणि ते आमचे छोटे मोठे किलबिल असतील त्यांचा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो आहे. वो तो सौरभ कुठेतरी मी म्हणेन कैलास फोरजीनं गावाचं नाव रोशन केलं. कित्येक वर्ष क्रिकेट खेळला. वडील जर क्रिकेट खेळला ना तर कुठेतरी मुलगा देखील क्रिकेट खेळत असो साईराजे. आणि वडिलांची कधीतरी मॅच असली की कैलास फोरजी यांना नक्कीच सोबत घेऊन जात असत. कुठेतरी ती बॅट त्यांच्या हातात देखील बसावी. आणि येणाऱ्या काही दिवसानंतर मी म्हणेन ना कैलास फोरजीचं नाव रोशन केलं त्याप्रकारे पारस फोरजी करेल यात मात्र शंका नसेल. डेफिनेटली पहा आयवा जेलसाठी कार्यरत मागील वर्षी पारसने खूप चांगले जेल पकडलं होतं. नक्कीच नक्कीच. षटकातील पहिलाच बॉल सुमित भोईरवरती पुन्हा एकदा दाखवली जबाबदारी. पहिला चेंडू पडल्यानंतर अपील जोरदार होती विकेट कीपरची गोलंदाजाची. 15 धावा दुसऱ्या षटकामध्ये दिल्या सुमितनं तरी त्याच्यावरती जबाबदारी देणं हे साईराजे कुठेतरी कॅप्टनची काय रणनीती काहीतरी असू शकेल. आत्मविश्वास कॉन्फिडन्स इज फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस असं सातत्याने म्हटलं जातं आणि तो आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. नक्कीच. कारण की सुमितनं येणाऱ्या काही दिवसामध्ये ना ग्रामीण असो मग त्यानंतर आपण पहिला शहरी क्रिकेट असो त्या क्रिकेटमध्ये खूप काही नाव केलं. तो सुमित आता सज्ज झाला पुन्हा एकदा जबाबदारीनं. कॉन्फिडन्स लेवल त्याचा खूप हाय असेल. हा चेंडू खूप चांगला होता. फक्त सन्मान दिला. एकदा पूर्ण दुसरी धाव होईल का. पूर्ण दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जातीये. खूप रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या बॉलवरती दोन धावा आल्या. दोन धावेच्या बरोबरीनं संघ पुढे जाऊन स्कोरबोर्डवरती 31 धावा. 15 धावा जरी दिल्या असताना कुठेतरी आता चांगली गोलंदाजी करणं ही सुमितला खूप निर्वाहित असेल या षटकामध्ये. चांगला गोलंदाजा तैसर एक्सपेप येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहिलं तर चांगला चांगला स्पर्धा देखील तो खेळणारा. आताच मागे 4-5 दिवसाचा कालखंड पाहिला तर ज्युनियर प्रीमियर लीग अक्षरशः खेळला. त्यानंतर इथे मात्र आता ग्रामीण आपल्या गावासाठी खेळतोय. आपल्या गावाच्या नावासाठी गोलंदाजी करण्यासाठी झालाय सज्ज. विकेट कीपर इथे झाले ट्विट सोडलाय झेल. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय लॉग स्टॉपला. आलाय चौकार दिलाय जीवनदान. अंगद पाटीलला 4 रन. व्यासपीठावरती आपण पाहिलं पंडित दादा वावेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. टॉप आहे. त्यानंतर झेल सोडलाय राहुलनं. झेल थोडा अवघड होता अक्षय. काही हरकत नाहीये. झेल सोडला चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेला. इथे कुठेतरी या 4 धावा नशिबाचा चौकार काही म्हणायला हरकत नाही. चेंडू वेगवान होता. कुठेतरी विकेट कीपर त्या चेंडूपर्यंत पोहोचले. हाताला चाटून चेंडू ट्रॅव्हल झालाय बॉडी लाईनच्या दिशेने. 4 धावा. या 4 धावेने धावपलकावरती धावा पुढे जातील. त्या 35 धावा धावपलकावरती बघा. 5 षटकं आपल्याला 25 मिनिटाच्या कालावधीतच संपवायचे आहेत. हिवाळा आहे. सूर्यास्ताला लवकर जातो म्हणून कृपया करून आपण 5 षटकं 25 मिनिटाच्या कालावधीत. षटकातील पुढचा बॉल. हा चेंडू सन्मान दिलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक. इथे दुसऱ्या अटेनला चांगली झालाय. महेंद्र भोईर होते. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा. 36 धावा धावपलकावरती. स्ट्राईकला असेल तो मात्र सागर पाटील. वन डाऊन साठी आला. आज सेमीफायनल 2 पाहू शकाल इंटरनॅशनल क्रिकेटची. भारत वर्सेस इंग्लंड मॅच सुरू आहे. 1:30 मॅच चालू झाली आहे. हा चेंडू खूप चांगला पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये वेग किती आहे. वेगचा सौदागर. लेफ्ट अँगल खूप चांगला. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. वेगवान चेंडू टाकतोय. टप्पा खूप चांगला. लाईन आता कुठेतरी गवसली आहे. मी म्हणेन या सुमित भोईरला या षटकामध्ये 15 धावा दिल्या तरी विश्वास का दाखवला कर्णधारानं इथे सिद्ध करत असताना. हा दहिसरचा हा सुपरस्टार सुमित भोईर. षटकातील पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू फिरकावून दिला. हवेच्या लाटांवरती स्वार करत असताना चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
इलेवन मध्ये नक्कीच बनवत असतात, चांगला खेळ करत आहेत. काही जर विचार केला जर दहिसर टीमचा येणाऱ्या दोन वर्षामध्ये, आदित्य पाटील भेटला गोलंदाजीवरती, त्यानंतर सुमित भेटला, आता कुठेतरी या मॅचमध्ये सुमितनं खराब गोलंदाजी केली, कारण की जी अपेक्षा दहिसर टीमच्या कडनं होती ती अपेक्षा कुठेतरी नाराज करतो हा गोलंदाज. सुमितवरती जबाबदारी, दोन ओव्हरमध्ये 28 धावा खर्च केल्यात, खराब गोलंदाजी. आणि येणाऱ्या आता तीन चेंडूमध्ये जर तीन षटकार लगवलेत तर बिग सपोर्टर अर्थातच संजय म्हात्रे साहेबांकडनं 3,000 रुपये, लाखोपाठचे 3 बॉल 3 षटकार. जाऊ मॅचकडे, लगेचच मॅच सुरू करा. पंच तुम्ही देखील खेळाडूंना सुचवा, लगेचच फिल्डिंग लावून घ्या दहिसर टीम, विलंब करू नका. सहकार्य किरा मित्रांनो, अजूनही पहिल्या फेरीतील तिसरीच मॅच चालू आहे, अजून मॅचेस खूप बाकी आहेत. निश्चित निश्चितच आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला दिलेल्या वेळेतच तुम्हाला सामना मात्र फिनिश करायचा आहे. सौरभ, अजून 4 मॅचेस अजून खेळवायच्या बाकी आहेत साई. आणि हिवाळा आहे, अर्थातच थंडीचा मौसम, क्लायमेट बदलतो आहे, सूर्य लवकर सूर्यास्ताला जातो आहे, कुठेतरी लवकर लवकर मॅचेस तुम्ही करा. चला जी गाडी आहे ब्रेझा, लवकर काढा आपण मित्रांनो, प्लीज सहकार्य करा आम्हाला. जेव्हा मॅचकडे गोलंदाज सज्ज झाला राहुल पाटील, अर्थातच या टीमचा एक अष्टपैलू कामगिरी करणारा राहुल पाटील. पहिलाच बॉल रनअपमध्ये थोडी आली अडचण, मॅच बॉल आता आलेला आहे मैदानामध्ये. राहुल पाटील गोलंदाजी मार्फत स्लोगरचं शेवटचं षटक, हनामारीचं षटक म्हटलं जातं. गोलंदाज झालाय सज्ज, षटकातील पहिलाच बॉल टाकण्यासाठी झालाय सज्ज. रिवर्स इथे झालाय सक्सेसफुल, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल, चाललाय सरळ गरंगळत भवऱ्यासारखा, बाउंड्री लाईनला भेदून फाडून चौकार 4. पहिल्या राहुल पाटीलचं चौकारानं अंगद पाटीलनं फटका चांगला, आता इनफील्डच्या वरनं डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॅक टू बॅक दुसरा 4, चौकार 4-4. अंगद पाटील की जय जयकार. सव्वीस धावावरती खेळतो आहे अंगद पाटील, चांगली बॅटिंग, 15 चेंडू 26 रन, खूप चांगली बॅटिंग करतो आहे. षटकातील पुढचा बॉल आता रिवर्स, इथे कॅचेस वेल जजेस, अजय पाटील कोणती चुकी करणार नाहीये, इथे पकडलाय झेल, संपलाय अंगद पाटीलचा खेळ. 16 बॉल 26 वरती आउट झाला, संघाची धावसंख्या धावपलकावरती पाहू शकाल 50 वरती हा लागणारा दुसरा धक्का डीजे. साठी यायचं नवालीस टीमचा कर्णधार आणि गेसर टीमचा कर्णधार, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच आपण नाणेफेक करण्यासाठी या, लगेचच आपण टॉस करू आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवरांच्या हस्ते. जाऊया मॅचकडे, राहुल पाटीलवरती 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर विकेट अंगद पाटीलची, अजय पाकडीला पकडला झेल, अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज तुषार आलाय षटकातील पुढचा बॉल, बॉल खूप चांगला होता, बॉल खूप चांगला फेकला होता राहुलनं, बीट केलं तुषारला, निर्धाव बॉल. या षटकातील शेवटचे चेंडू असतील शिल्लक, ते मात्र 2. पहिल्या इनिंगचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 50 धावा धावपलकावरती किती धावा उभारतील या मैदानावरती KPC इनामपुरी या दहिसर टीमसमोर. फुल टॉस बॉल, या बॉलला प्रतिउत्तर, चेंडू इथे फिल्डिंग झाली आहे थोडी खराब, चेंडू चालला आहे बॉडी लाईनच्या दिशेनं, चौकार 4.
पीसी इनामपुरी धावा उभारल्या 55 आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 56 धावेचा लक्ष्य पार करावा लागेल. हर्ष इलेव्हन गावदेवी दहिसर टीमला या धावा रोखल्या जातील की या धावा सहजपणे उभारल्या जातील. या टीमच्या बाजूनं दोन्ही संघ आहेत बलवंत. तर ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये तलोजे मस्कुरचा हा जबरदस्त हिंदी मराठीचा एक जबरदस्त आवाज. साही राजे आना, मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत रहा, ऐकत रहा. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड चषक 2022 चा हा दिद्यमान सोहळा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय होतंय, काय बिघडतंय, ऐकूया मायक्रो फोन वरती साई राजे आना. थँक्यू सो मच. हॅलो, तर व्यासपीठावरती आपण अतिथी वर्गांचा मान सन्मान करतोय. पंडित दादा वावेकर यांचं आम्ही सरशी स्वागत व्यक्त करतोय. तर इन्व्हाइट करणार आम्ही त्या ठिकाणी पंडित वावेकर सरांना की आपण यावं. संतोष दादा पोरजी यांच्या शुभ असे आम्ही मात्र पंडित दादा वावेकर यांचं शुभ सन्मान. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण, एक मोठी आठवण भिंतीवरचं घड्याळ देऊन त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा मान सन्मान करतोय. त्यानंतर नजीर शेख साहेब या ठिकाणी आलेले आहेत. नजीरबाई यांचं देखील आम्ही सरचे स्वागत व्यक्त करू. नजीरबाई यावं आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत व्यक्त करतोय. तर संतोष दादा यांना विनंती करतोय की आपण नजीर शेख यांचं देखील मान सन्मान करावं. मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ. तर टॉससाठी आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सौरभ पाटील यांच्याकडे बोलतोय. दोन बालाढ्य संघामध्ये मग क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा, जरी वेगळ्या असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बालाढ्य संघामध्ये करूया आपण छापानी काटा. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईन होतील सौरभ. थँक्यू. तर आपण नाणेफेकी करतोय. पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपल्या भेटीस येईल. नावाली त्यांच्या अगेन्स्ट घेसर. तर वसंत दादा पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या हस्ते होईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. वसंत पाटील साहेबांच्या हस्ते नाणेफेकी. कॉइन डकवा. नावाली आणि घेसर एकाच परिसरातील दोन संघ. नाणेफेकी जिंकली आहे या वेळेला नावाली टीम. तर नाणेफेकी जिंकली आहे, नावाली टीमनं आपला निर्णय कळवायचा. लगेच आपण मॅचला सुरू करणार आहोत. फिल्डिंग करण्याचा घेतलाय निर्णय नावाली टीमनं आणि गेसरची आता बॅटिंग असणार आहे. पुढच्या मॅचसाठी या दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल सत्कार. वसंतदादा पाटील इथे उपस्थित आहेत. आपण दादा आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक या हार्दिक हार्दिक स्वागत धानसरच्या क्रीडानगरीमध्ये. आणि लगेचच जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जे सज्ज आहेत या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. काय होत आहे, काय बिघडतंय, 56 धावेचा लक्ष्य पार करायचं आहे हर्ष इलेव्हन गावदेवी देसाई टीमला. मायक्रोफोनवरती होती आहे मात्र बदल साही राजेआना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. क्रिकेटचे अथांग महासागर आणि अथांग महासागरात अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य आणि देदीप्यमान तारांगण आपण पाहतोय. क्रिकेट अप्रतिम हा खेळ या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. अब तक 56 अशी धावसंख्या या ठिकाणी हर्ष इलेव्हन गावदेवी दहिसर संघाला मात्र बनवायचे आहेत. संघाचं चालणार दोन संकटमोचक धुरंधर, दोन सेनापती, दोन वजीर मैदानामध्ये ताबा घेत आहेत. 5 षटकांची मॅच, दोन P1 आणि P2 आपण दोन षटक पाहणार आहोत. आणि 56 धावसंख्येचा पिछा करण्यासाठी स्ट्राईकवरती नवीन फलंदाज आपण पाहतोय. अजय पाटील नावाचं जय जयकार आहे. अजय पाटील स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलात. महेंद्र भोयराची सलामीची दिग्गज जोडी मैदानावरती गोलंदाजीच्या उंबरट्यावर गोलंदाज आपण पाहतोय. सचिन म्हात्रे येत आहेत, म्हात्रे ब्रदर्स या ठिकाणी आपण पाहिलं. फार मोठं योगदान सतीदादा म्हात्रे आपण पाहिलं. त्याच्या संयुक्त विद्यमान क्रिकेटचा हे नंदनवन आपण पाहतोय. खऱ्या आज स्पर्धेची मात्र 10
नोव्हेंबर अर्थात त्याच्या स्पर्धेचा बिगुल खऱ्या अर्थानं वाजला गेला आणि यावेळेस पंचांचा ग्रीन सिग्नल होतंय. मॅच स्टार्ट पंचांच्या भूमिकेत संजय सावंत सर असतील, सचिनची कडू मॅन फ्रॉम रोहिंजन अप्रतिम दर्जेदार क्वालिटी विथ पर्सनॅलिटी अशी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. सचिन म्हात्रे या ठिकाणी आले आहेत गोलंदाज चिंबट्यावर. शतरक्षण आपण पाहू शकाल, एक शतरक्षक डीपमध्ये येत आहेत व्हाईट इश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ रिझनमध्ये. यावेळेस गुटनाट एक तमाशा लाऊड अपील आपण पाहिली, LBW ची मांग केली होती मात्र पंचांनी दिशा पाहिली आणि निश्चितच या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा लग पाहायचा आणि एक धाव मिळेल. श्री गणेश ओपन होते टीम हर्ष 11 गावदेवी दहिसर संघाच्या माध्यमातून एक धाव धाफलकावरती येत आहे. 56 धावांचा पिछा करत आहे, 56 अशी धावसंख्येच्या मात्र पिछा करण्यासाठी उतरलेली दिग्गज जोडी आपण पाहू शकाल. अजय आणि त्यानंतर महेंद्रची स्ट्राईकवरती आता येतं नवीन फलंदाज आपण पाहिला, सलामीवीर म्हणून आले आहेत महेंद्र भोईरला आपण पाहू शकाल. गोलंदाजच्या उंबरट्यावर रफ्तारके सौदागर म्हणून त्याची ओळख आपण पाहिली. इनामपुरी अप्रतिम इनामपुरीचा ज्या ज्या वेळेला नाव येत आहोत त्यावेळी आम्ही सचिन दादा म्हात्रे असतील, त्यानंतर अंगद वाडीला असतील. अप्रतिम खूप मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये, अंगदनं फार चांगलं कार्य केलं आहे. गोलंदाजचे उंबट आहे गोलंदाज तयार. सचिन यावेळी सलोवर फुल टॉस फ्लिक केला आहे, फ्लिक ऑन द रिक्स चेंडू जाईल मात्र गलंगत लॉंग ऑफ रिझनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली गेली होती आणि मात्र एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती येत आहेत, मात्र दोन धावा. योगेश पाटील आज सहगुणक असतील. GTC लाईव्हच्या माध्यमातून सातारा समुद्रापार 195 राष्ट्रामध्ये थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण त्याच्या माध्यमातून पाहिलं तर GTC टीमला देखील आमचा भगवा सलाम असेल. यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डाय क्या बात आहे, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जाणार तो मात्र सागर. काय वाऱ्याच्या वेगानं झोता होता आपण पाहिला, जबरदस्त जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्या ठिकाणी धावसंख्या आल्यात, एकूण धावसंख्या मिळतील या चेंडूवरती 3 धावा येतात आणि या 3 धावीच्या बरोबरीनं संघ जाऊन टिपतो. पंजा 5 धावा धाव फलकावरती, 56 धावीचा पिछा करायचा आहे. दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण सातत्याने चांगलं ठेवलाय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी अजय असतील, त्यानंतर महेंद्र चांगली फलंदाजी आपण पाहिली. महेंद्र स्वतः कॅप्टन ऑफ द टीम, संघाची भूमिका यावेळी जी एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्या बात आहे, लाजवाब क्रिकेटचा मादक सौंदर्य प्रस्थापित केलाय. क्लासिकल स्ट्रोक आपण पाहिला, दीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू जातोय 4 रन. अँकुरीचे मास्टर आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही संपणारही नाही राजे शिव छत्रपतींचा धारारा. जय शिवराय. एकूण धावसंख्या धावफल करती आले तर 9 धावा धावफल करती, 56 धावीचा पिछा करत आहे गोलंदाज तयार. यावेळी लेटकट खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतील. महेंद्र बॅक द डगआउट.
समुद्रा करतोय आणि पंचाने विनंती करतो की आपण टाइम खूप घेत आहे पंच त्यांना वॉर्न करा प्लीज करा आपल्याला बऱ्याच मॅचेस या ठिकाणी कव्हर करायचे आहेत चार मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहे वेल कोणासाठी थांबत नसते सौरभ वेलेसाठी मात्र आपल्याला थांबावं लागतं 24 चेंडूवरती आता बनवायच्यात 45 धावा म्हणजे चेसिंग कंपल्सरी आहे गोलंदाजीच्या मागवरती गोलंदाज आपण पाहिला तर इनामपुरी एक्सप्रेस ज्यानं खऱ्या अर्थानं खूप मोठा साता समुद्र पार देखील आपल्या नावाचा धबधबा ठसा उमटला तो अंगद पाटील स्टार क्रिकेटर आपण या ठिकाणी याच मैदानावरती तुम्हाला तारे सितारे पाहावयास मिळतील कारण गोलंदाजी उमटल्यावर इनामपुरी एक्सप्रेस म्हणून त्याचं ख्यातनाम आपण पाहिला तर तोच गोलंदाज अंगद येतोय पी टूमध्ये क्षेत्रक्षण आपण या ठिकाणी पाहिलंय लॉंग ऑन डीप मिडविकेट डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये या विलीज चेंज ऑफ पेस क्षेत्रक्षणाला चुकाल तर सामन्याला मुकाल मात्र या धावसंख्या तुम्हाला कुठेतरी मात्र रोखावे लागतील आणि मात्र बाईचा इशारा येतो यस एक धाव जरूर मिळेल एका धावच्या बरोबरीने एका डझनामध्ये धावसंख्या आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण व्हेरिएशन सातत्याने चांगलं करतोय गोलंदाज अंगद आपल्या स्पेलमधून येतोय वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं मात्र दुसरा षटक घेऊन येतोय 56 धावा कम्प्लीट करायच्यात एकूण धावसंख्या आपण पाहिलं दुसरा षटकाचा खेळ चालू असताना 12 धाव धावफलकावरती जिम्मेदारी असेल अजयवरती जिम्मेदारी असेल राहुल पाटीलवरती संघाला सावरायचा असेल तर मात्र तुम्हाला चांगली फटकेबाजी करावी लागेल या मैदानावरती अंगद चांगला चेंडू आहे अचूक टप्पा आहे व्हेरिएशन दाखवते चकवा देऊन आणि खऱ्या अर्थाने चेंडू सरळ एस टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती आपले पहिले IPS इनामपुरी टीमच्या अगेन्स्ट खेळताना हर्ष 11 गावदे टीमच्या एकूण धावा आपण पाहिल्या तर मात्र 12 धावा 56 धावा मात्र आज फार वीक फाईट इंग्लंड वर्सेस भारत ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय अप्रतिम अप्रतिम लढत आज ठिकाणी आपण पाहतोय यावेळी लेट शॉट घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण या ठिकाणी चुकीचं होतोय आणि मात्र पंचांनी यस उंच आकाशाकडे बोट गेला आणि रनआउटच्या बरोबरीनं मात्र फलंदाज बाद होतील ते मात्र अजयचा खेळ या ठिकाणी समजतो झटका क्रमांक 2 तर फास्ट केला आपण खेळाडू वर्गाने देखील आम्ही विनंती करतो की आपण फास्ट चला मैदानामध्ये चार मॅचेस कव्हर करायचे आहेत आता मात्र आपण पाहिला तर निश्चितच 2.5 वाजून गेल्यात तर पंचांना विनंती करतो की आपण सामना लगेच चालू करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं एकूण धावसंख्या 12 आपण पाहिल्यात आणि 12 दोन झटके आपण टीम दहिसर टीमच्या माध्यमातून पाहिला राहुल त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत जयेश येत आहेत फार मोठी जिम्मेदारी असेल राहुलवरती संघ नायक असणार कारण निश्चित त्यांनी वक्तव्य केलं की ते 50-60 डावीवरती आणि रोखण्याचा प्रयत्न करू आणि 56 धावींचं टार्गेट आहे यावेळी बॅटच्या रडारमध्ये उचलून फेकून दिलाय चेंडू सरळ वाईडी स्ट्रॉंगांच्या डोक्यावरनं बघतस का रागानं षटकार मारलं या वाघानं षटकार तसं फटका षटकाराची गरज होती तो फटका आलाय बॅटच्या रॅडर मी वक्तव्य केलं होतं सौरभ कारण या फलंदाजामध्ये क्षमता आहे ताकद आहे कुवत आहे गुणवत्ता आहे ना ते सिद्ध करून दाखवलंय कारण बॅटच्या रडारमध्ये जसा चेंडू आला सरळ फेकून दिलाय वाईड श्लॉंगनच्या ढोक्यावरून आलाय दमदार षटकार अठरा धावा झाल्यात 56 धावींचा पिछा करायचा आहे 18 धावा धावफलकावरती अंगद सारख्या मोठ्या स्टार खेळाडूवरती अटॅक आक्रमण हे चुवलं आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर निश्चितच राहुल पाटील चांगला खेळाडू आहे गोलंदाजी उमटे पुन्हा येता येतील ते मात्र अंगद षटकातील पुढील चेंडू ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लिडिंग एज ज्येष्ठा उद्ध्वस्त केल्या जातात मात्र फलंदाज राहुलला मात्र परतावं लागेल
थैंक यू। एक वाघान दुसर वाघा शिकार जरूर के कारण राहुल म्हटलं तर निश्चित दहिसर गावाची ओळख म्हणून त्याच्या होती षटकार आला होता। संयम कंट्रोल क्रिकेटमधला तुम्हाला संयम दाखवायचा होता, तर संयमने केलं तर निश्चितच विजय तुमच्या बाजूने असतो, मात्र संयम ठेवणं गरजेचं होतं कारण अंगदसारख्या मोठा खेळाडूला तुम्ही षटकार टोकल्यानंतर तुम्हाला शांत डोक्याने खेळ करायचा होता। मात्र एकूण दावसंख्या 18 राहिल्या आहेत गोलंदाज तयार यावेळी सालख्या तरसन मान सन्मान दिला डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर मिळेल। एका धावीच्या बरोबरीने षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त होत आहे आणि दोन षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या धावपळीत पाहिले तर 19 हर्ष 11 गावदेवी दैसे टीमचा झटका क्रमांक लागले 3 विकेट। रंगत आहे निश्चित स्वरूपात दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबल आहेत, ही काय बर्फाची लादी नाही। दोन्ही क्रिकेट संघाचा जर विचार केला ही बर्फाची लादी नाही की सहजगत्या भितुलून जातील, संघर्ष करणारे संघ आहेत, म्हणजे सामन्यामध्ये रंगत अजूनही निश्चित स्वरूपात असणार आहे। डेफिनेटली फार मोठा संघर्ष आहे, आजच्या संघर्षाला तुम्ही वेलकम करा कारण आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो। 18 चेंडू आता या ठिकाणी बनवायचे आहेत, त्या मात्र तब्बल 37 धावींची गरज आहे। चेसिंग कंपोज या टुर्नामेंटचा नियम आहे। गोलंदाजी उंबरठ्यावर नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल, तुषार पाटील आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज आहे। स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहिला तर आदित्यला आपण पाहू शकाल। यावेळी फुलर लाईन पद्धतीचा हा चेंडू होता, क्षेत्ररक्षक कव्हर रिझनमधून आलेत निश्चितच थर्डमॅन रिझनमध्ये या चेंडू गेला होता। एक धाव जरूर मिळेल एका धावच्या बरोबरीने 20 रन्स कम्प्लीट होत आहेत ते मात्र हर्ष 11 गावदेवी दैसे टीमच्या संयम मात्र संयमाना खेळ करावा लागेल। बनवाच्या होत्या 18 चेंडू होते 37 धावा, मात्र आता समीकरण टेपतं येणारे 17 चेंडू आणि 36 धावींची गरज आहे। एक चांगली भागीदारी करणं गरजेचं आहे। गोलंदाजीच्या उंबरठे गोलंदाज तुषार आल्यात स्ट्राईकवरती, आता फलंदाज आपण पाहिला तर निश्चित जयेशला आपण पाहू शकाल। गोलंदाज तयार तुषारांच्या षटकातील पुढील चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न, बॅक टू द काय जबरदस्त ड्राईव्ह मारली होती, मात्र अंतिम क्षणी एक धाव जरूर कम्प्लीट होईल आणि एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो एकूण धावसंख्या। गणरायचा शुभांक आपण पाहिला 21 धावा धावफलकावरती, अब तक 56 धावीचा पिछा करायचा आहे। एकूण धावसंख्या धावफलकते आल्या त्या मात्र 21 अद्याप देखील, येणारे चेंडू 16 आणि जिंकण्यासाठी 35 धावींची गरज आहे। जबरदस्त आणखीन एक स्पेल आपण पाहणार आहोत, अंगदसारखा एक स्टार खेळाडू आहे, पाहूया निश्चित जबरदस्त लढत आपण या ठिकाणी पाहिली। दहिसर बनाम KPC इनामपुरीच्या टीममधून एकूण धावा बनल्या गेल्या होत्या 55 धावींचा पिछा। यावेळी लुक ॲट द व्हेरिएशन कन्फ्यूज केलाय आणि जबरदस्त गोलंदाजी, चांगला टप्पा आहे, दिशा चांगली आहे, वेग चांगला आहे आणि मात्र या चेंडू मात्र सरळ जातोय। निर्धाव चेंडू या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, उकला तो संपला, उकला गेलाय हा चेंडू, मात्र यावेळी समीकरण थोडासा महाग बनत चाललाय। गोलंदाजच्या मागवरती गोलंदाज तुषार येतोय, चांगलाच गोलंदाज आहे, अप्रतिम चांगली गोलंदाजी। बॅटच्या रडारमध्ये चेंडू आवे ते डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून, क्षेत्ररक्षक फार दूरवर नेतात। सचिन चांगला दर्जेदार क्लास दाखवलाय, जरूर दोन धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या तर निश्चितच 23 धावा धावफलकावरती, बनवाच्या 56 एकेरी दुविरा धावसंख्येला मात्र सोबत घेऊन धावसंख्या तुम्हाला मात्र बनवायची आहे। 56 धावींचा पाठला करत आहे गोलंदाजी माकवरती तुषार आलाय आणि निश्चितच चांगली पार्टनरशिप मात्र जयेशला आणि आदित्यला मात्र या ठिकाणी मात्र गोलंदाज या षटकातील पुढे चेंडू यावेळी हलक्या हातानं स्टिअर केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप थर्डमॅन रिझनमधून फार वेगानं आल्यात। चांगलं क्षेत्ररक्षण आहे, दोन धावा जरूर मात्र या ठिकाणी वाचवल्या गेल्यात आणि चांगली गोलंदाजी एकूण धावसंख्या धावफलकावरती आल्यात। त्या मात्र 25 धावा धावफलकावरती, अद्याप देखील 31 धावींची गरज असेल येणाऱ्या काही चेंडूवरती। तुषारांच्या षटकाचा पृथक्करण पाहिला तर चेंडू फेकून झाले षटकातील तब्बल 5 आणि 5 चेंडूवरती त्यांनी धावसंख्या खर्च केली फक्त 6, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी। अंतिम चेंडू बॅटच्या रडारमध्ये, क्षेत्ररक्षक फार वेगानं येतात, जजमेंट
चीन मात्रे मशाल हाथी घेन कोणती चुकी होत नाही आणि झटका क्रमांक चार मैदानातून बाहेर होतील फलंदाजा पण पाहिला आदित्य पाटील बॅक द डगआउट क्रिकेट संघ धनसर यांच्या संयुक्त विद्यमानाने साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड चषक 2022 परवा संपूर्ण रायगड ठाणेकरांच्या प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. दमदार आयोजन आपण पाहतो आणि स्पर्धेचं खास आकर्षण आहे ते म्हणजे मालिकावीरसाठी टू व्हीलर्स बाईक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक यांच्यासाठी स्पोर्टची सायकल असणार आहे आणि प्रेक्षक कमाल झेलसाठी तर इथे बक्षिसांची आतषबाजी झालेली आहे. गो टू साई राजे. थँक्यू. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा एकदा इनामपुरे एक्सप्रेस आपण पाहणार आहोत. आता मात्र समीकरण येऊन टिपते येणारे चेंडू हातामध्ये असतील ते मात्र 12 चेंडू 31 धावींची गरज 12 चेंडू 31 धावींची गरज आहे 15.50 गरज प्रत्येक षटकामध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाजचा या षटकातील पहिला चेंडू 12 चेंडू 31 धावींची गरज आहे अंगत त्याच्या रडारमध्ये येत नाही. चेंडू गरंगाला जरूर चाललाय मात्र वाटी स्ट्रॉंगर रिझर्वमधून शतरक्षण दर्जेदार होतोय. दोन धावा कंप्लीट दोनच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या दोन धावच्या बरोबरीनं एकूण धाव संख्या धाव फलकावरती आले आहेत ते मात्र 27 धावा धाव फलकावरती 27 धाव धाव फलकावरती आपण पाहतोय. 56 धावींचा पिछा करत आहे आणि अंगदच्या मात्र संख्येत कोट्यातील आपण पाहिलं तर चौथा आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरा षटक आहे. आता मात्र सामना जरूर दोन्ही पक्षामध्ये षटकार चौकारांची गरज आहे. बॅटच्या रडारमध्ये चांगला स्ट्रोक आहे गॅप शॉट सिलेक्शन व्हाइट इज लॉंगर रिझॉन मधून चेंड आउट ऑफ द पार पंचांचा सिग्नल येतोय ओव्हर द रोप चारण. गरज होती खऱ्या अर्थानं भाऊ पाहिलात तर निश्चित आता समीकरण पाहिलं तर थोडासा सोपा करण्याचा प्रयत्न जरूर चालला होता. 12 चेंडूत 31 धावींची गरज होती पहिल्या चेंडूवरती आल्या दोन धावा दुसऱ्या चेंडूवरती आलाय तो मात्र चौकार म्हणजे अद्याप देखील आपण विचार केला तर 10 चेंडू आणि 25 धावींची गरज आहे. 10 चेंडू 25 समीकरण या ठिकाणी आपण पाहू शकाल. अडला असतील हजारदा पडला असतील हजारदा कालोक्याच्या भयान रात्री रडला असतील हजारदा झालं गेलं विसरता मूठ अवल अश्रू अवल लक्षावरती रोख नजर तो एक प्रयत्न अजून कर तो एक प्रयत्न अजून कर प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागतात आणि प्रयत्न करतायत चौकार जरूर आलाय. 10 चेंडू 25 धावींची गरज आहे अप्रतिम पैसा वसूल क्रिकेटचा थरार जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय. 10 चेंडू 25 धावींची गरज आहे अप्रतिम जबरदस्त क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहिलं तर दमदार क्षेत्ररक्षण असेल त्यानंतर फलंदाजी असेल म्हणजे चांगलं रफ अँड टफ सामना आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाजाच्या मार्कवरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा अंगद षटकातील तिसरा चेंडू या वेळेस देखील फटका चांगला इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आपण पाहिलं सचिन होत आहे जबरदस्त आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट.
सिस्टमच्या खूपच बाहेर पंच दंडित घोषित करतात. सचिन जिकडू सर मॅनप्रॉप रोहित सहन चांगली पंचांच्या भूमिकेत कडक उन्हामध्ये चांगलं डिसिजन जबरदस्त जबरदस्त नजरेचा कायदा नकासा असावा याचं उत्तम उदाहरण सचिन जिकडू देत असतात. एकूण धावा धावफलकरती पाहिलं तर 32 धावा धावफलकरती आहेत. या वेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या रडारमध्ये येत नाही या मात्र एकूण चेंडू फेकून झाल्यात. अंक त्यांच्या षटकातील 4 अद्याप देखील 8 चेंडू आणि त्याचे जर समीकरण ठेवून 24 आहे म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 3 म्हणजे 300 स्ट्राईक रेटनं मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. अंक ते 8 चेंडू बाकी आहेत जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज आहे. चांगला चेंडू आहे हीच तर बोलक आहे अंकाची चांगले चांगल्या फलंदाजांमध्ये जागीच ठेवण्याचा प्रयत्न त्याचा असतो. आता समीकरण येऊन ठेवते 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज आहे. मॅच बंद लिफाफा आहे. एखादा षटकार एखादा चौकार मॅचमध्ये टर्निंग निर्णायक ओव्हर होती आणि या निर्णायक ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅक करण्याची गरज आहे परंतु गोलंदाज तितका ताकदीच आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहिली 7 चेंडू आता जे गरज असेल ते मात्र 24 धाव्यांची. यावेळेस देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र ऑफस्ट्रीमचा खूपच बाहेर पंचांचा इशारा आहे तो दंडित घोषित केला. यावेळेस आपण अंगदवरती देखील प्रेशर पाहतोय कारण 2 वाईट या षटकामध्ये देखील आपण पाहिलेत. आता समीकरण येऊन टिपते 7-23. गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू शेवटचा चेंडू असेल षटकातील 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. फुलटॉस बॅटच्या रडार मध्ये वाघाची दाड खोदला पहाड चेंडू आउट ऑफ द पार उर्दुरप झणझणीत षटकार. सामना रंगला गेलाय जबरदस्त मॅच 6 चेंडू आता गरज असेल 17 धाव्यांची. दोन्ही संघाची हृदयाची स्पंदन मात्र कुठेतरी दगदग करत असतील कारण निश्चितच कठीण काळात स्वतःला निश्चित सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. 6 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहू शकाल. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल आदर्शला. 6 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. पनवेल प्रीमियर लीगमध्ये अर्थातच ज्यानं मात्र आपल्या फलंदाजीचा एक थरार त्यांनी दाखवला आणि मॅन ऑफ द सिरीजमध्ये त्यांनी निश्चितच बाईक पटकवणारा पनवेल प्रीमियर लीगचा हा तो खेळाडू आदर्शला विसरून चालणार नाही आहे. चांगला खेळाडू आहे स्टार खेळाडू आहे. 6 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहिला शरद भोईरला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. 6 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. शतरक्षण पूर्णपणे विखुरलेलं ज्याप्रमाणे मोत्यांचे माल तुटल्यानंतर मोती विखुरले जातात त्या पद्धतीने शतरक्षण विखुरलेलं आपण पाहू शकाल. डीप स्क्वेअर लेग डीप मिडविकेट व्हाईट इश लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर दरम्यान रिझर्वमध्ये शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षणाचं सजावट मात्र केली गेली आहे. गोलंदाज तयार आदर्श क्षेत्ररक्षणाचा व्यूहरचना आखतोय. जालामध्ये अटकवण्याचा प्रयत्न 6 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. गोलंदाज तयार आहे फार मोठा रणाप वा जबरदस्त वेगाची सॉरी आदर्श गरजेची गोलंदाजी खूप
भारी लय भारी गोलंदाजी। आता पाच चेंडू 17 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेचिंग, जबरदस्त फटकेबाजी, टोली जंग इमारती ज्याप्रमाणे असतात त्या पद्धतीत तुम्हाला माझा षटकार चौकार मारावे लागतील, ठोकावे लागतील, कारण पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या कुशीत हा असणारा मैदान धानसरच्या नगरीमध्ये क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची नगरी या ठिकाणी साजली गेली आहे। पाच चेंडू 17 धावांची गरज आहे, गोलंदाजी उंबरठ्यावर, गोलंदाज तयार, समोर फलंदाज शरदमध्ये पॉवर, शरदला पॉवर दाखवावं लागेल। अराउंड द कार्पेट, चेंडू स्क्वेअर डीप मधून येतात, क्षेत्ररक्षक एकदा कंप्लीट, यावेळी चुकीला माफी नाही, फार मोठी चुकी, क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार अंगद या ठिकाणी मात्र कुठेतरी आहे आणि पंचांनी नो घोषित केलाय, ओव्हर स्टेपचा निर्णय निश्चितच, मात्र या ठिकाणी 5 धावा तुम्हाला मात्र, दिवाळी संपले महागुरु सर, अद्याप देखील बोनसची लाईन चालू आहे, अप्रतिम क्रिकेटचा थरार, एक धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी आल्या 4 धावा, त्यानंतर 9 म्हणजे एकूण धावा मिळतील 5, समीकरण येऊन ठेवते येणारे 5 चेंडू आणि मात्र गरज असेल ती मात्र 12 धावांची, 5-12 पाच चेंडू 12 धावांची गरज आहे। शरद स्ट्राईकवरती येतात, पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती, स्वतः नाराज असतील, आता यावेळेस मात्र उघडा डोले पाहणे, चेंडू असेल तर मात्र फ्रेट, फ्रेटचा चेंडू असेल, 12 चेंडू निश्चितच, 5 चेंडू 12 धावांची गरज आहे। गोलंदाजच्या मार्कवरती एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट, आता समीकरण येऊन टिपते 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे, 4 चेंडू 10 धावांची गरज आहे, अद्याप सामना संपला नाही आहे, अप्रतिम, अद्याप देखील सामना बंद लिफाफ्यामध्ये आहे, पाहूया कोण जिंकणार क्रिकेटचा हा थरार, जबरदस्त जबरदस्त क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहिला, 4 चेंडू 10 धावांची गरज आहे, समोर गोलंदाज आपण पाहिला तर आदर्श चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मात्र लाभत नाही, फ्रेश हिटचा चेंडू जरूर होता, त्यावरती आल्या 2 धावा, 4 चेंडू 10 धावांची गरज आहे, 10 कदम बाजीराव सिंघम या ठिकाणी मैदानावरती, शरदला मात्र बनवावं लागेल, 4 चेंडू 10 धावांची गरज आहे, गोलंदाज तयार, आदर्श षटकातील पुढील चेंडू, यावेळेस देखील टप्पा खूप चांगला आहे, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण खूप चांगला आहे, निश्चितच जबरदस्त गोलंदाजी, निश्चितच बाकीचं काम एसटी रक्षकाच्या माध्यमातून चोखरित्या पूर्ण केला जातोय, ड्रेसिंग कोड आपण केपीसी इनामपुरी टीमचा पाहिला तर खूप चांगला ड्रेस कोड आहे, निश्चित आता समीकरण येऊन टेपते, 3 चेंडू 10 धावांची गरज आहे, चेसिंग मात्र कंपल्सरी, हवेचा झोत मैदानावरती तरार करतोय, येणारे 3 चेंडू 10 धावांची गरज आहे, एक षटकार चालेल एक चौकार चालेल, परंतु पाहूया गोलंदाजी बन्नाट होईल की फलंदाजी सुसाट होईल, येणारे 3 चेंडू 10 धावांची गरज आहे, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा थरार, 3 चेंडू 10 धावांची गरज आहे, जबरदस्त लेट कट, विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा स्ट्रोक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून, कव्हर पॉइंट रिजनला भेदून येतो हा दमदार शानदार संघर्षमय चौकार। जबरदस्त जबरदस्त क्रिकेटचा थरार आपण पाहिला, आता समीकरण येऊन टिपते, 2 चेंडू 6 धावांची गरज आहे, क्रिकेटचा थरार, दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या हृदयाची स्पंदनं मात्र धगधगाने वाढली आहे, जबरदस्त अप्रतिम अप्रतिम जबरदस्त क्रिकेट, 2 चेंडू 6 धावांची गरज, प्रेक्षक माय बाप जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या, 2 चेंडू 6 धावांची गरज आहे, जबरदस्त गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागेल, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल, परंतु तितकाच रुबाबदार क्रिकेटपटू आपण शरदची फलंदाजी पाहतोय, 2 चेंडू 6 धावांची गरज आहे। कैलाश पोरजी एक आदर्श क्रिकेटर, धानसर गावात जर क्रीडा क्षेत्रात जर खऱ्या अर्थाने गती आणि दिशा देण्याचं काम जर कुणी केलं असेल ना, तर आमच्यासारखे अनेक समालोचक अभिमानाने उल्लेख करतील, तो सर्वप्रथमतः